शहादा मंडळाधिकाऱ्यांनी रेती वाहतुकीवर कारवाई करता दिला दणका। शहादा जिल्हा नंदुरबार येथील शहादा शहराबाहेर असलेल्या नदीपात्रातून वाहतूक करीत असलेल्या रेतीची वाहने जप्त करत कारवाई करण्यात आली। रेती वाहतुकीवर आळा बसावा म्हणून वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून अखेर आज शहादा येथील मंडळाधिकारी प्रमोद अमृतकर यांनी रेती वाहतुकीला दणका देत कारवाई केली। या कारवाईमुळे शहादा शहर व शहादा तालुक्यासह अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर अखेर कारवाई केल्यानं एकच्छा रंगू लागले। या कारवाईमुळे शासनाचा महसूल गोळा होण्यास मदत होणार आहे। तर या कारवाईमुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। प्रतिनिधी राजू मंसुरी सह एव्हीबी माझा शहादा। मलवणी रस्त्यावरती जात असताना आम्ही त्याला इथे पकडलेलं आहे, आपलं समतानगर जवळ पकडलेलं आहे। बरं, ही जे बिगर नंबर प्लेटच्या गाड्यात अशा किती असतील? अच्छा, ते तर आम्ही काही नदी पात्रात पाहिलेले नाहीत। आता आम्हाला जो जो सापडतो आहे, आता जो जो इथे जेवढे ट्रॅक्टर जमा झाले त्याला कुठेच नंबर नाहीये, कोणताच बेस नाहीये। असं वाळूमाफ यांच्या काय सांगता येईल कोणाची ट्रॅक्टर आहे? नाही, वाळूमाफिया वगैरे असं काही म्हणता येणार नाही। परंतु ज्याला आम्ही पकडलं तो म्हणतो मी आजच आणलेलं होतं आणि मी भरून चाललो होतो, गांगड आहे, रेती नाही आहे, तुम्हाला पकडण्याचा काय अधिकार आहे? आणि त्याने आमच्याशी हुज्जत घातली। आम्ही त्याला प्रेमाने सांगितलं घेऊन चल। शेवटी आम्हाला पोलीस स्टेशनला फोन करावा लागला। पोलीस स्टेशनमधूनही अजूनपर्यंत कोणी आले नव्हतं। शेवटी मग आम्ही JCP बोलवला, तेव्हा त्याने ते ट्रॅक्टर चालू केलं आणि आणलेलं आहे। त्याला विनंत्या केल्या आम्ही आणि आम्हाला अरेवारेची भाषा करत होता तो।